महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र काय करते हे सर्व देशाला दिसते. केंद्राकडून सूडबुद्धीने कारवाई सुरू. मलिक यांच्या अटकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या बाबतीत केंद्र सरकार करते हे सर्व देशाला दिसते. केंद्राची सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. हा प्रश्न कायद्याचा आहे, आपण कायद्याच्या माध्यमातून लढू, असंही ते म्हणाले. केंद्रीय यंत्रणाकडून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. नवाब मलिकांची लढाई आता न्यायालयात जाईल, त्याच ठिकाणी काय तो न्याय होईल, असंही ते म्हणाले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आज अटक केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंध, त्यांच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. आता या प्रकरणी सर्व पुरावा न्यायालयात मांडण्यात येणार आहेत. दरम्यान नवाब मलिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून या प्रकरणी किमान 7 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. जे भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत किंवा जे सत्य बोलत आहेत त्यांच्याच मागे सगळे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात. पण आम्ही घाबरत नाही, ही लढाई चालू राहील. त्यांना येऊ द्या, तपास करू द्या, कितीही खोटं करू द्या, बरं का, किती खोटं करू द्या, बनावट करू द्या, शेवटी सत्याचा विजय या देशामध्ये होत असतो आणि प्रत्येक गोष्टीवरती आमचं लक्ष आहे. आत्ताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, अनेक विषयांवर चर्चा झाली. सोपं नाही आहे. 2024 नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवा. सर, ईशा सारेंचं प्रकरण परत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.